1935 साली मुंबईच्या एका थिएटरमध्ये रामचंद्र नावाच्या एका नायकाचा पहिला सिनेमा नागानंद नावाने प्रकाशित झाला. पहिल्या शोच्या इंटरवलच्या दरम्यान मोठ्या कुतूहलाने त्या चित्रपटाच्या नायकाने म्हणजे रामचंद्राने थिएटरवर फोन करून रिस्पॉन्सबद्दल विचारलं तर त्याला थिएटरकडनं सांगण्यात आलं, सुरुवातीच्या खेळाला 12 माणसं येऊन बसली होती पण इंटरवलमध्ये ती 12च्या 12 माणसं निघून गेली आणि म्हणून आम्ही चित्रपटाचा खेळ बंद केला आहे. आता हा रामचंद्र म्हणजे पुढे संगीतकार म्हणून विश्वविख्यात झालेले सी रामचंद्र म्हणजे रामचंद्र चितळकर.